शिवाजी महाराज की जय। त्या आपण पन्हाळ्यात एका आमच्याकडे मोहिमेला आता जी बाहेर पडलो आपण, तर मुळात पन्हाळगडावर बघितले दोन पुतळे आहेत, एक बाजीपुरून दुसरा शिवाकाशीत। तर या पन्हाळगडावर शिवाजी महाराजांचं वास्तव्य जर बघितलं तर 10 नोव्हेंबर 1659 साली प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केल्यानंतर 28 नोव्हेंबरला शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला होता, बरोबर आहे। आता ही बातमी आदिलशाहीच्या लोकांना कळल्यानंतर त्यांनी सिद्धी जोहरला पाठवून पूर्ण पन्हाळगडाला वेढा टाकला। आता वेढा टाकल्यानंतर महाराज विचार काय केला, मोठं गोडाऊन आहे तिथं 5 लाख क्विंटल धान्य मळण्याची, पोटा पाण्याची व्यवस्था आहे, 4-6 महिने का आपलं सगळं उपाशी वाटायला ग बसायचं, म्हणजे ग बसून काय करायचं होतं महाराजा, तर महाराजांना पावसाळे दिवस पाहिजे होते। आमच्या पन्हाळगडावर पावसाळा येतो तो फार म्हणजे 4 मोठी संकट घेऊन या वर्षी 100 दिवसानंतर सूर्याचं किरण पन्हाळगडावर आलं। किती 100 दिवसानंतर सूर्य पन्हाळगडावर आला, कोणाला विचारा, 3 महिन्यानंतर 3 महिने 10 दिवस। तर हा पावसाळा म्हणजे वाईट कसा असतो, एक पाऊस, दुसरं वादळी वारं, विजा पडणं, आणि सगळ्यात मोठं संकट होतं ते धुक्याचं। आता शिवाजी महाराजांचं सैनिकांना सवय आहे डोंगरी किल्ल्यामध्ये राहायचं, जर आता आयुष्य त्यांच्यात गेलं त्याचं। शिवाजी महाराजांचा अंदाज काय होता, ह्या पावसाळ्याचं संकट आलं ती लोक थांबणार नाहीत, तोपर्यंत पोटापाण्याशिवाय म्हणून गबसले। आता तो थांबला का थांबला, सिद्धी जोहरच्या मत्तीला तुमच्या पुण्याकडून 20,000 फौज घेऊन अफजल खानाचा मुलगा फाजल खान ह्या सैनिकामध्ये सामील झाला। आता त्याची ताकद वाढली, तो ग बसला। जून संपला, शेवटी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःहून त्याच्याशी पत्रव्यवहार केला आणि गडाच्या पायथ्याशी बोलणी दिशा केली। आपण जिथं गाडी लावली नाही त्याच्या खाली शिवाकाशी समज आहे, तो पायथा आहे गडाचा। इतर ठिकाणी चौक्या होत्या, मुख्य चौकी ह्या सिद्धीजवळची कुठं होती, पूर्वेकडे होती, कारण जायचं मार्ग एकच दरवाजाला माहीत होतं। तर ह्या बोलणीचं ठरल्यानंतर महाराजांनी त्या सदरेवर, आमच्या इथे एक सदर आहे, मला वाटतं TVBC मार्गमध्ये आता दाखवा लागला, सज्जा कोठी म्हणतात, चुकी जाऊ, सज्जा म्हणजे हिंदी गॅलरी, छज्जा कोठी म्हणजे वाचव, म्हणजे महाराज तिथे राहिले आहेत। त्या सदरेवर 2 पालख्या बनवल्या गेल्या, एक शिवाकाशीत ज्याला आपण प्रतिशिवाजी किंवा नकली शिवाजी म्हणतो, एक पालखी गडाच्या बाहेर उत्तर दिशेनं इकडे सोडून दिली। आता हे होती शिवाकाशीची पालखी पहिली सोडलेली। वरनं सगळ्या लोकांचं नजरे आहे, सगळ्याचं लक्ष आहेच, जंगल, तिथं जंगल आहे, जंगलातनं पालखी बाहेर पडल्यानंतर मसाईचं पठार नावाचं प्रकार आहे, काय मसाईच्या पठाराकडे जात असताना उत्तरेकडची जी लोक होती ह्या लोकांना दिसले बुवा कोणतरी पळून चाललेला आहे। मग ह्या लोकांना काय केलं, धावत जाऊन पालखीला अडवलं आणि खाली उतरून बघितल्यानंतर उभे शिवाजी महाराजांचा माणूस सापडला। आता ही लोकं एवढी खुश झाली की पळून जात्याला शिवाजी महाराज आपण पकडलं, ही जी उत्तरेकडची माझी होती चौकी होती ही पालखीची पकडून ही लोकं सगळं ह्या सिद्धीजवळच्या छावणीकडे वळले, म्हणजे ह्याला म्हणतात गरिमी गावा, तिकडचं मैदान मोकळं केलं। ताबडतोब 12 जुलै 1660 बाजीप्रभूंना सोबत घेऊन शिवाजी महाराज हा किल्ला सोडून पश्चिमेकडे विशालगडला येऊन गेले। आता पन्हाळ्यापासून विशाळगडचं अंतर हे 80 किलोमीटर आहे, आता पाऊनखिंडीत आहे, भातळी म्हणायचं याला, तर पर्यटक पाऊनखिंडीकडे रोज कोण जात नाही म्हणून बाजीप्रभूंचा पुतळा पन्हाळगडावर बसवलेला आहे। आणि सिद्धीजवळच्या छावणीत जेव्हा ह्या पालखीला पकडून घेऊन गेले तिथं फाजल खान होता, त्यानं जवळून जाऊन त्याला बघितलं आणि त्यानं सिद्धीजवळला सांगितलं हा का पकडून आणलेला शिवाजी महाराज नाही। आता त्यांना कोणा महाराजांना बघितलंच नव्हतं, मग त्यानं काय केलं, आपला माणूस परस्पर मिरज संस्थानला पाठवून दिला पंडित बोलवण्यासाठी, म्हणजे हा पंडित येण्यामध्ये दुसरा उजरला 13 जुलै, या पंडितानेच येऊन सांगितलं हा राजा बिजा काही नाही नकली त्यावेळी या शिवाकाशीतला मारला आणि त्यानंतर सिद्धीजवळना आपल्या जावायला सिद्धी मसूदला 1,000 सैन्य देऊन ह्या शिवाजी महाराजांच्या मागं लावून दिली। आता ह्या ठिकाणी महाराज ज्यावेळी ह्या भातळीमध्ये आले तर ते त्यांनी ज्याला काशीतला मारल्यानंतर जावायला देऊन ते घोड्यावरला येणारं सैन्य ते आलं पाठोपाठ, ह्यांची आवाज येतं चावून लागत असताना मग महाराजांनी म्हणजे काय केलं, बाजीपुरून सांगितलं तुम्ही इथनं खाली जावा पातळीतनं, मी येणाऱ्या सैनिकाला वेगळ्या दिशेला घेऊन जातो, म्हणजे जेणेकरून दिशाभूल करायचं आहे त्यांना, महाराज एका बाजूला जातील आणि बाजीपूर एका बाजूवरती। तर भातळीत ह्या 600 मावळ्यामध्ये 2 विभागणी केली, तसं महाराज सोडून जायला तयार नव्हते बाजीपूरून, हा भाग वेगळा आहे। शेवटी त्यांनी सांगितलं लाख गेला तर चालेल, लाखांदा पोचला जाता नाही, माझा विनंती मान द्या तुम्ही पोचा, जोपर्यंत गडावर तुम्ही पोचत नाही 5 तोफांची मला सजा देत नाही, मी एकाही शत्रू सैन्याला मी इथं सोडणार नाही या खिंडीतनं, असं करून ही निवडक मावळे इथे थांबले। मावळे थांबल्यानंतर येणाऱ्या सैनिकांना त्यांनी वेगळ्या वाटेला लावले आणि महाराज भातळीतनं खाली उतरले। आता आल्या पाहुण्यांची तर ह्या भातळीमध्ये मोठी लढाई चालू झाली, मोठं युद्ध। आता महाराज ज्यावेळी इथून विशाळगडला जायला आहे तिथं आदिलशाहीचे सरदार होते सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकर, त्यांचा वेढा फुटून पोचायला महाराज त्या 3 सांज झाली। ज्यावेळी 3 सांज झाली त्यावेळी ते लढाईचा शेवटच झाला होता, म्हणजे बाजीप्रभूंचे वगैरे म्हणजे भरपूर रक्ताचे थारावर पडल्यासारखे झाले, त्याचा बंधू होता, त्यानंतर 2 अंगरक्षक सिद्धी वाहवा आणि सिद्धी इब्राहिम हे सगळे मारले गेले, बरोबर काय मारले गेल्यानंतर महाराज काय गेले तिकडे पोचल्यानंतर तालात दिल्यानंतर तोपर्यंत इकडं ह्यांचं
खिंडीच्या लढाई झाली आणि यांचे सगळे प्राण सोडले. मग महाराजांनी काय केलं, नंतर येऊन यांचे शव नेऊन तुमच्या विशाळगडावर समाधी बांधले आहे. विशाळगडाला फार लोकांना, कमी लोकांना माहीत आहे, कारण इथं बांधून काय करणार आहे. म्हणून इथं बांधले. तुम्ही विशाळगडला एक दर्गा, दर्ग्यापासून खाली डाव्या हाताला गेला तर ज्या समाध्या ओरिजिन मूळच्या आहेत त्या विशाळगडावर आहेत. इथं आत्ता त्यांनी हे केलेला आहे, हा भाग आहे, वेळ आहे. मूळ समाध्या ह्या तिथं आहेत. त्यांचे शव इथनं नेले आणि तिथं त्यांची समाधी बांधली.